बातमी येते सांगली कोल्हापुरातल्या महापुराच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। पलूसचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमोल पवार यांनी याचिका दाखल केली। पवार यांच्या वतीने ऍडव्होकेट सचिन पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे। महापुराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, महापुरानंतर देण्यात येणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे आणि महापुराला नेमक्या काय गोष्टी जबाबदार आहेत याची चौकशी करा असे या याचिकेत सांगण्यात आलेले आहे। पलूसचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमोल पवार यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। महापुरानंतर देण्यात येणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे, महापुराला नेमकं काय कारणीभूत आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी असं सांगण्यात येतंय। प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दीपक, काय अधिक माहिती? नक्कीच, 2005 नंतर आता 2019 ला हा भयान महापूर झाला आणि अनेक घटक अनेक गोष्टी या महापुराला जबाबदार ठरल्या। यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकाच्या अधिकाऱ्यांचा समन्वयाचा अभाव असेल किंवा मग नाल्यावरची बांधकाम असतील आणि त्यानंतर जी काय आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था होती ती कुचकामी ठरली, त्या अनेक गोष्टी या महापुराला जबाबदार राहिलेल्या आहेत आणि यानंतर जी काही मदत सानुग्रह अनुदान म्हणून वाटले जातं ती सुद्धा तुटपुंजी असते आहे असा आरोप याचिकाकर्ते पवार यांचा आहे आणि या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी या सगळ्या गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत, जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आता याचिकाकर्ते अमोल पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोलजी, काय सांगाल तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे नेमकं त्यामागे काय कारण? हे बघा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सांगलीचे 117 गावं आणि कोल्हापूरमध्ये 225 गावं अशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य गावं याच्यामध्ये पूरग्रस्त झालेली आहेत। एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये असा महापूर आला नव्हता। याच्यासाठीचे पूर्ण कारणं जे आहेत, ही जी कारणं आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं कारण होतं की हे प्रशासनाचं ढिसाळ नियोजन, केंद्रीय जल आयोगाने जे सांगितलेलं होतं की ज्या फिक्स गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यांनी की पहिल्या महिन्यात जून महिन्याच्या पूर्वी फक्त 10% पाण्यासाठा त्यामध्ये ठेवा, जुलैमध्ये 50% ठेवा, ऑगस्टच्या एंड पर्यंत 75% ठेवा आणि सप्टेंबरमध्ये 15 सप्टेंबरला तो पूर्ण धरण भरायचं होतं। तर ते ऍक्च्युली हे असं न करता सर्व धरणांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठा तिथं साठवला गेला पहिल्यांदा, ऍक्च्युली तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी ठेवून त्याच वेळेला जर पाणी सोडलं असतं तर एवढी मोठी नुकसान आणि हे मोठी जीवितहानी किंवा एवढं मोठं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं नसतं। नक्कीच, मात्र अमोल पवार, आता यानंतर तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे, यानंतर काय असणार? हा, याच्यामध्ये जे जे ह्या महापुराला कारणीभूत आहेत ते प्रशासकीय मंडळ, जे प्रशासनामध्ये जे अधिकारी आहेत, ह्या जल संसाधन ह्याच्यामध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यावरती कायमस्वरूपी तोडगा निघावा, कायमस्वरूपी हे जे कोयना धरण आहे, वारणाच्या वरती जे चांदोली धरण आहे आणि तसंच खालच्या साईडला जे अलमट्टी धरण आहे, हिप्परगी धरण आहे, याचा योग्य तो समन्वय व्हावा आणि कायमस्वरूपी ह्याच्यावरती स्ट्रिक्टपणे गाईडलाईन्स ठरवून द्याव्यात आणि त्या स्ट्रिक्टपणे फॉलो करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्देश द्यावेत याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत। नक्कीच, धन्यवाद अमोल पवार दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। दीपक चव्हाण आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी त्यांनाही धन्यवाद। तर आपण पाहतोय महापुराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी याचिका डॉक्टर अमोल पवार यांनी दाखल केली आहे।